नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपण आज स्लीव्हजेस बघणार आहोत. तसं मी कटिंग करून आणि त्याला शिवून घेतले. मधून साईडने आता आपल्याला कट करायचं आहे. व्यवस्थित ठेवून एकमेकांवर कंप्लीट आले का एकदा पाहून घ्यायचं, मग त्याच्यानंतर कटिंग करायची सांगितल्याप्रमाणे. काय नाही, एकदम इझी असतं, बघितल्यानंतर एकदम येऊन जातं. सोप्या पद्धतीने करायचं आहे आपल्याला. जिथं आपण कट मार्क केलेला असतो मध्यभागी, तिथून बरोबर दोन भाग करायचे त्याचे, म्हणजे कट वगैरे कट नाही करायचं. त्याच्यानंतर कट करायचं, 1 इंच लांबी, 1 इंच आणि रुंदी 1 इंच घ्यायची आणि मग बरोबर कट करायचं. त्याला गोल आकार द्यायचा. जास्त खाली घ्यायचं म्हणजे कसं, वरती आपण ते सोडलेलं आहे ना, त्यामुळं जास्त खाली घेतलं. एक्स्ट्रा कापड आहे तो पीसचा, त्यामुळं वरती ठेवले. ते शिवते वेळेस कसं होतं, कमी जास्त होतो, त्यामुळे एक्स्ट्रा घ्यायला लागतो कापड. साईडला पण रुंदी 1 इंच घ्यायची आणि त्याला राऊंड शेप द्यायचं, म्हणजे गोल आकार द्यायचा आणि मग कट करून घ्यायचं हळूवार पद्धतीने. कंप्लीट गोल आकार दिला पाहिजे त्याला. थोडासा आला नव्हता म्हणून परत एकदा कट करते मी. तसंच सेम दुसऱ्या पण बाहीला आपण करून घेऊ. सेम तसंच त्याला मोडायचं आणि परत तो भाग आपण कट केलेला तो त्याच्यावरती ठेवून मग परत कट करायचं. असं इझीच, आता माप घ्यायची गरज नाही. त्याच्यामध्ये शिवून घ्यायचं, उलटा भाग करायचा आणि शिवून घ्यायचा. पाहायचं गोर आकार आलं आहे का, सेम आलेला आहे. थोडासा एक्स्ट्रा कापड होता तो कट करते. परत उलटा भाग करून घ्यायचा आणि उलटा करून शिवायचं. मग व्यवस्थित कट नाही केलं ना, ते इकडं तिकडं जातं, गोलाकार येत नाही, त्यामुळं बरोबर बघून घ्यायचं. कापड नुसता शिसकत होता त्यामुळं परफेक्ट येत नव्हतं. आणि उलटं करून शिवून घ्यायचं. पलीकडची बंद बाजू असणारी ह्या साईडला उलटं करायचं आणि शिवून घ्यायचं. व्यवस्थित असं पकडून शिवून घ्यायचं. मध्ये एक्स्ट्रा कापड सोडायचा, म्हणजे जेणेकरून ब्लाऊज उकलणार नाही. आणि मग मध्ये कट मारून घ्यायचे, म्हणजे ते राऊंड आहे ना, राऊंड शेप, ते बरोबर येतो. नंतर परत उकलून घ्यायचं, सरळ करायचं आणि पाहायचं. मस्त गोल आकार आलेला आहे. वरती एकदा टिप मारून घ्यायची, मग परफेक्ट बाई तयार होते आपली स्लीव्ज. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. सेम असंच दुसऱ्या पद्धतीने दुसऱ्या पण बाईला तसंच करून घ्यायचं. व्यवस्थित ठेवून शिवून घ्यायचं, म्हणजे कसं ब्लाऊज इकडे तिकडे सरकलं नाही पाहिजे. सरकलं ना तर मग स्लीव्जला प्रॉब्लेम येतो, कापड कमी जास्त होतं त्यामुळं.
परत त्याला टिक मार्क करून घ्यायचा. परत आपण सेम पहिल्या कसं शिवलं तसंच हे पण शिवून घ्यायचं. आपलं ब्लाऊज रेडी आहे. परत सरळ करायचं त्याला, म्हणजे आपण उलटं करून शिवलेलं ना त्यामुळं मग परत सरळ करायचं आणि परत त्याच्यावरती शिवून घ्यायचं. म्हणजे ते सिक्युअर राहील, म्हणजे फिट राहील. ते कॉटनचा कापड आहे ना त्यामुळं तो असं ठेवण्यामध्ये कसं झालं आहे काय माहिती, त्याच्या गुड्या गुड्या पडलेल्या आहेत. खूप दिवसांची होती तेव्हा साडी त्यामुळं लेट झालं थोडं शिवायला. हे पूर्ण शिवून घ्यायचं हे पण ते पण दोन्ही बाजूंनी. आय थिंक याचं राहिलं होतं त्यामुळं परत शिवते मी. आतमध्ये पण फिटिंग करून घ्यायची. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण ब्लाऊजला बाही जोडायचं जातो ना तेव्हा कसं बाई इकडं तिकडे सरकण्याचे चान्सेस असतात त्यामुळं परफेक्ट एकदम शिवून घ्यायचं. त्यानंतर ती एक्स्ट्रा कापड असलेला कट करायचा, मग डायरेक्ट त्याला जोडायचं ब्लाऊजला, म्हणजे फिनिशिंग चांगली येते. हळूवारपणे असं कट करून घ्यायचं, नाही शिवून घ्यायचं. शिवल्यानंतर राहिलेला कापड कट करायचा अशा पद्धतीने. एकदम अलीकडचा कापड कट झाला ना बाई छोटी होऊन जाते त्यामुळं व्यवस्थित कट करायचं था, थोडा वेळ लागणार का पण हळूहळू करायचं पूर्ण, घाई नाही करायची अजिबात. त्याचप्रकारे दुसऱ्या पण बाजूचं तसंच शिवून घ्यायचं, एक्स्ट्रा कापड उरलेला कट करायचा. आपल्याला तिथे लेस लावायची, माझ्याकडे थोडीशी उरली होती एका ब्लाऊजची, ते आपण लावू शकतो तिथे, मस्त दिसतं एकदम. लेस नंतर लावू आपण, तोपर्यंत पहिल्यावालं शिवून घेऊ. थँक्यू.